भक्तांच्या पाठीशी राहणाऱ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा आज 144वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो भक्तगण अक्कलकोट नगरीत दाखल झाले. पहाटे 4 वाजल्यापासून वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक विधी पार पडले. नमस्कार. श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितीच आहे, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थांचा 144वा पुण्यतिथी सोहळा श्री वटवृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असून महिनाभर चाललेल्या कार्यक्रमाची सांगता देखील या प्रसंगी झाली. त्यामध्ये नगर प्रदक्षिणाची सांगता आज पहाटे 2 वाजता झाली. भजन सेवेची सांगता काल 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता झाली. त्यानंतर धर्मसंकीर्तन ज्या ठिकाणी नामांकित असे कलाकार त्या ठिकाणी हजेरीला होतात, त्यामध्ये कथ्थक असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असतील, या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी असतो. त्याची देखील सांगता काल संध्याकाळी 6:30 वाजता त्या ठिकाणी झाली. त्यानंतर या 7 दिवसांमध्ये नाम विना सप्ताहाचा सप्ताह म्हणजे विना सप्ताह असतो, त्याची देखील सांगता ज्योतिबा मंडपामध्ये 6:30 वाजता झाली. अशा रीतीने हा उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा होत असून 6:30 वाजता परंपरेप्रमाणे लघुरुद्राभिषेक देवस्थानच्या वतीने येथे करण्यात आला. त्यानंतर 11 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली. त्यानंतर 12 वाजता पारंपरिक राजघराण्याचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर 12:30 ते 3 या कालावधीत कोल्हापूर येथील नामवंत असं भजनी मंडळाचं आणि भक्तिसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सजवलेल्या पालखी मिरवणूक ही शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होऊन हजारो स्वामी भक्त त्यामध्ये उपस्थित असतील. त्यामध्ये वाद्य असतील, भजनी मंडळ असतील, दिंडी पताका घेऊन काही वारकरी मंडळे असतील. तर अशा रीतीने हे सर्व मार्गक्रम होऊन रात्री 10 वाजता पुन्हा या मंदिरामध्ये पालखी सोहळा 20वा घेईल आणि त्यानंतर भजन आणि प्रसादाने या सर्व पालखी सोहळ्याची सांगता होईल आणि उद्या गोपाळकाला दहीहंडीने या सर्व उत्सवाची सांगता होईल. आणि या दरम्यान हजारो स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे श्री स्वामी समोर.